स्मार्ट सिटीमध्ये लक्ष्मी मार्केट आल्याने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या संदर्भात भाजी आणि फळ विक्रेत्यांची बैठक आमदार प्रदीप शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. एकीकडे सोलापूर महानगरपालिकेची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे, मात्र दुसरीकडे नागरिक सुद्धा हैराण होत आहेत. महापालिका नेमकं काय करते हे शहरातील नागरिकांना कळेना. स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मी मार्केटमधील भाजी आणि फळ विक्रेत्यांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, मतीन बागवान, अप्पा वाले, सलीम बागवान, जब्बार कासेगावकर, रईस वागदरीकर, अस्लम पटेल, अली साब नदाफ, जिलानी अंतुरकर, वाहिद तांबोळी यांच्यासह इतर विक्रेत्यांची उपस्थिती होती. लक्ष्मी मार्केटचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये होत असून या मार्केटचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं काम हाती घेतलं आहे. मात्र येथील भाजी तसंच फळ विक्रेत्यांना नोटीस न देता जागा खाली करा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी अशी मागणी मतीन बागवान यांनी केली. आम्हाला कुठंतरी उपजीविकेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजी आणि फळ विक्रेत्यांनी या बैठकीत केली. आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या की मी एक राजकीय पक्षाची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेली नाही, तर माणुसकीचं नातं म्हणून या ठिकाणी आलेली आहे. स्मार्ट सिटी करा, पण लोकांच्या पोटावर पाय ठेवून काम करू नका. नियोजनपूर्वक काम करा. कोणालाही अडचण होणार नाही याची महापालिका प्रशासनानं काळजी घ्यावी असं मत त्यांनी या बैठकीत बोलताना मांडलं. तो आपको टप्पे टप्पे से करना पड़ेगा और जैसे